आजच्या डिरेक्टर्स कटमध्ये माझ्यासोबत आहेत खिचिकिया सिनेमाचे दिग्दर्शक प्रीतम पाटील. आणि काय आहे नेमका खिशी, कसा बनला हा सिनेमा आणि या क्षेत्रातला त्यांचा प्रवास कसा आहे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. खिचिक बद्दल तर बोललो आपण, पण या क्षेत्रामध्ये म्हणजे दिग्दर्शन क्षेत्रात तुमचं हे पदार्पण आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे डिरेक्शनमध्येच काम करायचं हे तुम्ही नेमकं कधी ठरवलं होतं? ॲक्च्युली मला या प्रवासाला 2014 सुरुवात झालेली. मी बेसिकली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण इथे सिव्हिल सर्व्हिसचे इथे एक्झाम्स देत होतो. त्या दरम्यान माझा मित्र आला एक फॉरेन होऊन, त्यांनी फोटो काढला तेव्हा थोडाफार चांगला दिसायचो, तर ते फोटो सिलेक्ट झाले आणि का फिल्म, मी एक फिल्म केली. तर तिथे मला जाणवलं की ॲक्टर बनण्यापेक्षा लवकर माझे कॉन्टॅक्ट होणार नाही, आपण डायरेक्शनकडे जाऊयात. मी डायरेक्शनकडे वळलो आणि डायरेक्शन करता करता मी खूप सारे फिल्म्स केल्या. त्या दरम्यान मी काही शॉर्ट फिल्म्स केल्या, त्याला भरभरून अवॉर्ड मिळाले मला. मग तिथनं मी विचार केला की आता कुछ तुम्ही बडा करते. मग त्यानंतर मी खिचिक लिहिला आणि त्याला डायरेक्ट केला, नाही तर असा माझा प्रवास सुरू झाला. प्रत्येक घरच्या आई वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं. तुम्ही स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहात आणि हे क्षेत्र एकदम वेगळं आहे, तर मग ते तयार झाले का की इंजिनिअरिंग सोडून तुम्हाला हे करायचं आहे? आणि तुम्ही तुमची बेसिकली तयारी कशी केली? ऍक्च्युली मला आई वडिलांचा तर सपोर्ट होता, पण मला आजूबाजूच्यांचा खूप त्रास झाला या गोष्टी. म्हणजे मी विदर्भात नाही, यवतमाळ तिथे थिएटर वगैरे नाही आहे. म्हणजे आम्ही जर असं म्हटलं का मी ॲक्टर आहे तर एक वेगळ्याच नजरेने बघता, तू पागल आहेस का, डोंट डू दिस, नको. तर हा मला खूप मोठं बर्डन होतं की मी तिकडनं येऊन, कारण आमच्यापर्यंत आतापर्यंत कुठला डायरेक्टर आला नाही आहे जसा पाहिजे तसं, की मोठ्या प्रमाणात फिल्म आला नाही. तर म्हणून मी विचार केला की आता आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला हेच करायचं आहे, म्हणून मी या क्षेत्रात आलो आणि फिल्म हा केला. अगदी. प्रत्येक गोष्टीला होमवर्क असावा असं म्हणतात, म्हणजे आपला होमवर्क क्लिअर असेल तर आपण आपलं काम परफेक्ट करू शकतो असं म्हणतात. पण जेव्हा 2014 तुम्ही आलात या क्षेत्रामध्ये तेव्हा तुमचा काही होमवर्क होता का? म्हणजे नाही, माझा होमवर्क नव्हता, पण मला एवढं माहीत होतं की आपण स्मार्ट वर्क केलं आणि हार्डवर्क केलं तर नक्कीच काही ना काही आपल्याला नक्की एक्झिक्यूट होईल. कारण ही गोष्ट मी शिकलो होतो वडिलाकडनं की काहीही करा पण 100% द्या तुमचं, नक्कीच तुम्हाला एक्झिक्युशन. आता बहुतेक 4 वर्ष झाले मी इंडस्ट्रीत आहे, तर मी फक्त कॉन्सन्ट्रेशनने तेच करत बसलो, म्हणजे बाकी कामं न करता फोकस ऑन डायरेक्शन अँड रायटिंग. तर त्यामुळे मग मी काम करत असल्यामुळे लवकर त्याला फोकसली प्रिपेअर करावं लागलं आणि ते झालं. आणि खिचिक म्हणजे गॉड इज ग्रेट येतोय. आता म्हणजे जेव्हा तुम्ही आता म्हणाल की शॉर्ट फिल्म्स केल्या तुम्ही, अनेक सिनेमे केले तुम्ही, तो दिवस अजूनही आठवत आहे का तुम्ही जेव्हा पहिल्यांदा ऍक्शन आणि कट म्हणाला होता का, ती मुवमेंट कशी होती? येस, माझा पहिला शॉर्ट फिल्म सुम्मी नावाचा केला, त्याला 32 अवॉर्ड भेटले मला. तर तो खरंच वाटतं, मी तेव्हा विचार नव्हता केला की मी कदाचित झेप घेणार म्हणून, एवढी झेप घेणार. पण जेव्हा माझा पहिला टेक होता त्या टाईम मी नर्वस झालो होतो, त्याचं एवढे मोठे लोक आणि आपण एक फिल्म डायरेक्ट करतो हे खूप मोठी गोष्ट होतं माझ्यासाठी. तर तो मोमेंट मला आत्ता पण आठवतं, मी थोडं नर्वस झालो होतो. आता 4 वर्ष झाले, 14 सुरुवात झाली, सध्या 19 चालले, 4 वर्षात सिनेमे शॉर्ट फिल्म आणि आता खिचिक येतोय. अनेक चांगले वाईट अनुभव तुम्हाला आले असतील, काही अनुभव खूप शिकवणेही गेले असतील. या 4 वर्षात लक्षात राहिलेली अशी कुठली गोष्ट आहे का की तो अनुभव या पुढेही काम करताना नेहमी गाठीशी राहील? हो, जे मी तुम्हाला सांगितलं की मी एक तर त्या बॅकग्राऊंडचं नाही आहे आणि मी 2014 विचार पण नव्हता केला की मला या क्षेत्रात यायचं आहे. अचानक या क्षेत्रात येणं मी आणि सर्वांचे एक डोळे की काय तू काय करतोय, म्हणजे लोक पहिलेपासून करतं, तुझ्याच्यानं काही होणार नाही. तर ते माझ्या माइंडमध्ये होतं, लोक डॉमिनेट करायचे, कुछ नाही होता, ऐसा नाही हो सकता, ते माझ्या माइंडमध्ये होतं. तर त्या गोष्टीला मी म्हटलं नाही आता मी करून दाखवणारच. तेव्हापासून मी ती गोष्ट आहे, लोकांचं बोलणं मला आत्ता पण आठवतं आहे आणि आता लोकांचं बोलणं बदललेलं आहे ते पण मला आठवतंय. ते खूप मोठं माझ्यासाठी ती आहे, म्हणजे लोक शिकण्यासारखं आहे मला की जसं वेळ बदलतो तसे लोक कसे बदलतात. एखाद्याला फॉलो करायची पद्धत आपल्याकडे आहे, म्हणजे दिग्दर्शक असू देत, अभिनेता अभिनेत्री कोणी असू देत, ती पद्धतच आहे. जेव्हा इथे यायचं ठरलं होतं की आपल्याला आता डिरेक्शन मध्येच काम करायचं आहे, तेव्हा कोण डिरेक्टर होता ज्यांना तुम्ही खूप बघायचं आणि बघून असं वाटायचं की बॉस येई करणार असं काय? ऍक्च्युली असं तर नाही, पण जे काही आहेत, जसं मला काही फिल्म्स आहेत ते आवडले होते. मला देवड फिल्म खूप आवडला होता, तर मला वाटलं की काही ना काही असा कन्सेप्ट करायला पाहिजे. तर उमेश कुलकर्णी जे दा आहे त्यांना मी थोडंसं तरी त्यांचा ट्रेंड, तो फिल्म लिखाण मला आवडायचं त्यांचं, ते तर बघायचं की काही ना काही मला असंच फिल्म आणि तसंच फिल्म करायचं असं विचार केला.
रायटिंग, ॲक्टिंग आणि डिरेक्शन या तिन्ही गोष्टी आहेत तुमच्याकडे, त्या तिन्हींपैकी कशात म्हणजे आपल्याला परफेक्ट डिरेक्शन करायचं, ॲक्टिंग करायचं की रायटिंग करायचं, कसं असेल का रायटिंग केलेलं डिरेक्ट करायचं आहे? असं काही नाही, जी रिक्वायरमेंट आली ती करायची. पण मोस्टली मी कुठली स्टोरी ऐकवतो, माझ्याकडे खूप साऱ्या स्टोऱ्या आहेत, तर ती लोकांना आवडती. आता म्हणजे आता काही पुढचे पण प्रोजेक्ट आहे, मी त्यांच्या स्टोरी ऐकतो, मग मी माझ्या जेव्हा स्टोरी सांगतो, माझ्या स्टोऱ्या रिअल बेस असतात, त्यामध्ये सर्व ड्रामा असतात, ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी, ऑल टाईप, तर लोकांना ते आवडतं. तर म्हणून सर्व फिल्ममध्ये मिस करतो, रायटिंग मिस करतो आणि डायरेक्शन, थोडं ॲक्टिंग अवॉइड करतो, पण कुठेतरी तो किडा असतो माणसामध्ये हा ॲक्टिंगचा, तो कुठेतरी वापरतो फिल्ममध्ये. खिचिक सिनेमा 20 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि स्क्रीनवर तो दिसेल प्रेक्षकांना, पण बॅक स्टेज खिचिकचा जो प्रवास आहे तो नेमका कधीपासून सुरू झालाय आणि ती जर्नी तुमच्या नजरेतनं कशी? ॲक्च्युली जानेवारी 2018 पासून आम्ही गणपती बाप्पा केला. त्याच्या अगोदर मी दिवाळीला यवतमाळला जेव्हा गेलेलो, असंच त्यांना कळलं की मी काहीतरी फिल्म वगैरे करतो, आणि सचिनजी ढकाते आमचे प्रोड्युसर, कांतानंद प्रोडक्शनचे, मी सहजच सांगितलं की फिल्म ॲक्च्युली माझं दुसऱ्या फिल्मचं काम चाललं होतं, मी तो फिल्म लिहित होतो. तर सरांना मी असंच एक कन्सेप्ट सांगितलं की आपण असं आहे, आपल्या गाव्याला असं असं आपण करूयात, आणि ते बोले ओके करायचं. मला तर पहिले असं वाटलं की कारण सर्वच जण आम्हाला तेच म्हणतो ओके करायचं, पण एक्झिक्यूट कुठं होत नाही मोस्टली. तर मग ते बोलले करायचं आणि मी ठीक आहे म्हटलं. मग दुसऱ्या दिवशी परत पप्पांना भेटलो, त्यांच्या सर बोलले डन आपण चालू करूयात, आणि मी शॉक झालो. मग काय, मग मी 1-1.5 महिना स्टोरी लिहिली आणि फिल्म सुरू झाला. ते माझ्यासाठी खूप रँडम झालं, ते की असं लक्षातच नाही आलं कधी फिल्म सुरू झालं आणि फटाफट सगळं झालं. आणि बेसिकली माझी डायरेक्शन टीम होती या फिल्ममध्ये पूर्ण नवीन होती, तर मला प्रीपासून खूप काम करावं लागत होतं, कारण माझे स्टुडंट, जसं मी सांगितलं माझी ॲक्टिंग अकॅडमी, तर सर्व पोरांना शिकवून मी पूर्ण फिल्मला, म्हणजे इथपर्यंत आमचं प्रीला खूप जास्त व्हॅल्यू होती. क्या बात आहे. प्रत्येक डिरेक्टरचा आपला एक वेगळा जॉनरी असतो की त्याला त्या ह्याच्यामध्ये काम करायला आवडतं. तुमचा असा कुठला कम्फर्ट झोन आहे विषय निवडीचा किंवा करायचा? ॲक्च्युली मला सर्वच विषयाला हात लावायचा आहे, कारण फिल्म म्हणजेच जसं नवरस असतात की सर्वच गोष्टीला कंटेन, कारण आजकाल प्रेक्षक खूप बदलत चाललाय. माझी पण तीच थिंकिंग आहे की प्रेक्षकांना जे हवं ते द्यायला हवं असं मला वाटतं. म्हणजे जर आता ट्रेंड चाललाय की लोकांना क्राईमवरची फिल्म जास्त आवडते, तर मी तसा विचार करतो की आता मी क्राईमवर काहीतरी लिहायला पाहिजे जो 1 वर्षानंतर कदाचित एक्झिक्यूट झाला पाहिजे, तर तसंच मी लिखाणसुद्धा करतो. आता मधात काही फिल्म चालते प्रेमावरचे, किंवा तेव्हा ट्रेंड चालला होता सर्वांनी प्रेमाचे म्हणून, पण तेव्हा ते फिल्म त्यानंतर काही प्रमाणात नाही चालले, त्यानंतर परत ट्रेंड बदलला, तर तसाच माझा पण कन्सेप्ट आहे, आता परत बदलला आहे, तर त्या काय म्हणतात टाईमनुसार लिखाण बदलत असतो. किचिक तर झाला आहे, पण पुढे काय, पुढे काही ठरलं आहे? हा ऑब्व्हियसली आता 1-2 आता ऑफर होत आहे मला फिल्म, चाललंय दुसऱ्या फिल्मचं पण काम चाललंय माझं. म्हणजे आता शेवटचा प्रश्न विचारते, बायोपिक जर करायला आवडला एखाद्या व्यक्तीचा आणि तुम्हाला जो डिरेक्ट करायचा आहे, तर तुम्हाला कोणाचा बायोपिक करायला? ॲक्च्युली मला माझ्या वडिलाचा बायोपिक करायला आवडेल. वडील माझे एक शिपायापासनं तर एक PSIपर्यंत त्यांचा प्रवास आहे, आणि ते कसे जगले, त्यांचे खायचे प्रॉब्लेम होते, पण त्यांनी आम्हाला एवढं वाढवलं आणि मला एक सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं. तर माझ्यासाठी एक पोलिसांचा प्रवास मला दाखवायचा की एक्झॅक्टली पोलीस काय असतं, त्यांची ड्युटी काय असते, कशी जगतात, मला त्यांच्यावरती बनवायला आवडेल, कारण तेच माझे आयडल आहे, त्यांच्याकडनंच मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो, त्यांच्यावर मला नक्की बनवायला आवडेल.